भुजबळ साहेब, भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना, ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या, आणि मारल्यानंतर नंतर आमची 100 लोकांची तुकडी गेली. बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते. बोले शिवसेना काय, शिवसेना के लोक आहे हे, धर उपट मार मार मारले त्या लोकांनी आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी. 100 लोक आम्ही 40 दिवस आत जेलमध्ये, यांच्यामुळे भुजबळ साहेबांमुळे. आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये, हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा, तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले हे भुजबळ आहे ना, भुजबळ उसने इधर बहुत मारामारी किया आहे. मग आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी, त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज, आम्ही गेलो तेही बंद करून टाकलं त्यांनी. बोले इनको खूप धन्य का नाही. आणि पार त्यांनी हलाल, 40 दिवस आमची हालत खराब झाली तिकडे, पण आम्ही घाबरलो नाही, डगमगलो नाही आणि आम्ही आमचं काम केलं. तेव्हा दिगे साहेबांनी तेव्हा 1-1 लाख रुपयाचं काहीतरी प्रत्येकाला जामीन काहीतरी होता वाटतं. मग तो त्यांनी पैसे, तेव्हा कुठले पैसे कोणाकडे, 100 लोकांना म्हणजे 1 कोटी रुपये लागले होते त्यावेळेस. मग ते म्हणजे भुजबळ साहेब मी तुम्हाला नंतर सांगेन कसं गेलो ते, आता नको. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.